शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील बोधेश्वर मंदिर आणि जैन मंदिरातील दानपेट्या फोडून सुमारे 1 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. सततच्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बोधेगाव येथे गेल्या 2 दिवसांपूर्वी रविवारी रात्री संजय महादेव खोले यांच्या घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्यांच्या दागिन्यांसह 1,44,000 ऐवज लंपास केला होता. त्याच पाठोपाठ मंगळवारी पहाटे येथील ग्रामदैवत बोधेश्वर मंदिरातील असलेली दानपेटी चोरट्यांनी लंपास करून गावालगत एकनाथ घोरतळे यांच्या शेतात फोडून त्यातील रोख रक्कम आणि ऐवज लंपास केला. तर लागतच असलेल्या जैन मंदिरातील गेट आणि मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी तेथेच फोडून त्यातील रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवज लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. ग्रामस्थांनी बोधेगाव पोलीस दूर क्षेत्रावर गर्दी केली होती. चोरट्यांनी मंदिरावर आपला मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर शेवगावचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, उपनिरीक्षक सुहास हट्टेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रतिनिधी संदीप देहात्रे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, शेवगाव.